ग्राम पंचायत निवडणुकीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या गर्दीचा फायदा घेत धडगाव पोलीस स्टेशन मधून एका आरोपीने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धडगाव पोलीस स्टेशन मध्ये 354 कलम अंतर्गत दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी इंदास जुजारिया पावरा टाहणार बिजरी पावरापाडा याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे। न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली होती। आरोपीतास जिल्हा कारागृह नंदुरबार येथे दाखल करण्यापूर्वी त्याचा वैद्यकीय अहवाल बनविण्यात आला। त्याला 14 ऑक्टोबर रोजी धडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते। यावेळी मोठा फौजफाटा असताना देखील आरोपीचे थेट पोलीस स्टेशन मधून झालेले पलायन हे धडगाव पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे।